इयत्ता दहावीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. महात्मा फुले विद्यालय टीम मुरुणीतर्फे आयोजित मॅथ्स पेपर सेकंड त्याचं जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स या प्रकरणाच्या 8 लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वी आपण 7 लेक्चर्स पाहिलेले आहेत. आजचं जे आर्टिकल आहे ते आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. यापूर्वी आपण 6 आणि 7 लेक्चरमध्ये सुद्धा तेच पाहिलं आहे. तरी पण आता आपण हे थोडस काठिण्य पातळी जास्त असलेलं म्हणजे थोडस अवघड असं आर्टिकल आहे. थोडा वेळ जास्त देऊया आपण आणि तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिला तर मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की समजेल आणि आकृती व्यवस्थित करता येतील. तर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स मध्ये ज्यांनी 5वं लेक्चर पाहिलेलं नाही त्यांनी ते 5वं लेक्चर अगोदर पाहणं गरजेचं आहे, तरच हे आर्टिकल समजू शकतं. आणि आता हे आर्टिकल समजणार नाही. आता लक्षात घ्या की ट्रायंगल पीएससी सिमिलर ट्रायंगल टीएसव्ही असं दिलंय. एम ट्रायंगल पीएससी पीएससी ची माप पण दिले, पीएससी टीएस पण दिलंय आणि कन्स्ट्रक्ट ट्रायंगल टीएसव्ही म्हणलंय. आता इथे एकच जरी ट्रायंगल कन्स्ट्रक्ट म्हटलं असलं तरी आपल्याला दोन्ही ट्रायंगल काढणं आवश्यक आहे. शिवाय ही तर टीएसव्ही काढायला सांगितलंय आणि टीएसव्ही ह्या ट्रायंगलची कुठलीही माप दिलेली नाही, पण ही माप आपल्याला कॅल्क्युलेशन करून अनालिसिस करून सोडवायची आवश्यकता नाही. आपण 7व्या आणि 7व्या लेक्चर मध्ये या ठिकाणी अनालिसिस केलं होतं, सोडवलं होतं, कॅल्क्युलेशन करून किमती काढल्या होत्या. आता उदाहरणार्थ हे जर गणित असतं असं ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, तर आपण इथं अनालिसिस मध्ये लिहिलं असतं ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इज इक्वल टू ए सी अपॉन पी आर, आणि मग त्यात किमती ठेवून आपण सोडवलं असतं. पण इथं मात्र या तीनही गणिताला तसं अनालिसिस द्यायचं नाही, डायरेक्ट टाकून त्या काढायचे आहे. मग तुमच्या मनात विचार आला असेल की इथं टीएसव्ही ह्या ट्रायंगलची माप तर दिली नाही ती, आणि तुम्ही सोडवून काढायची पण नाही म्हणताय, डायरेक्ट टाकून ती कशी काढायची? तर ह्याच्यासाठी डायरेक्ट टाकून ती आपल्याला काढणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं महत्वाचं की ह्या दोन्ही ट्रायंगलच्या नावांमध्ये एस नाव कॉमन आहे, त्यामुळे ह्याला अनालिसिस करायचं नाही. आता इथं जर पाहिलं तर ह्या दोन्ही ट्रायंगलच्या नावामध्ये एल एल पहिलं नाव सेम आहे, त्यामुळे अनालिसिस करायचं नाही, डायरेक्ट आकृती काढायचे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं सुद्धा एस एस हे नाव दोन्हीकडे सेम आहे, त्यामुळे ह्याला अनालिसिस करायची आवश्यकता नाही, डायरेक्ट सोडवायचं आहे. आता इथं जर पाहिलं ए बी सी पी क्यू आर असं गणित असतं तर ह्याला मात्र ह्यातलं कुठलंही अक्षर इकडं नाही. बघा ए हित आहे इथं ए नाही, बी हित आहे इकडं बी नाही, सी हित आहे इकडं सी नाही, त्यामुळे ह्याला अनालिसिस आहे, अनालिसिस लिहावं लागणार आहे. ह्याला जर पाहिलं तर यम नाव दोन्हीकडे आहे यम यम, त्यामुळे ह्याला मात्र अनालिसिस नाही. आता ह्याच्याकडे जर बघे पाहिलं आपण तर दोन्हीकडे सी नाव दिसतंय. बघा कॉमन सी नाव दोन्हीत पण आहे, त्यामुळे ह्याला मात्र अनालिसिस नाही. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर पी इकडे कुठं नाही, एस ह्यात कुठं नाही, क्यू इकडं कुठं नाही, पूर्ण ट्रायंगल वेगळे आहेत, त्यामुळे ह्याला मात्र अनालिसिस आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर एन एन नाव सेम दिसतंय, म्हणून इथं मात्र अनालिसिस लिहावं लागणार नाही, डायरेक्ट आकृती. म्हणजे डायरेक्ट आकृती कुठं काढावं लागते आपल्याला, ज्या वेळेस दोन्हीकडं एक नाव सारखं असतं. आता इथे एम सारखं आहे त्यामुळे डायरेक्ट आकृती काढायची आहे, सी नाव सेम आहे डायरेक्ट आकृती काढायची आहे, एन नाव दोन्हीकडे आहे डायरेक्ट आकृती काढायची आहे. इथं मात्र डायरेक्ट आकृती काढता येत नाही, ह्याला कारण इथं वेगळी नाव आहेत, अनालिसिस लिहावं लागेल. इथं सुद्धा पूर्ण नाव वेगळे आहेत, अनालिसिस लिहावं लागेल, डायरेक्ट आकृती काढता येणार नाही. मग आता ह्याची कच्ची आकृती अगोदर काढायची आणि डायरेक्ट पक्की आकृती काढायची. सुरुवातीला कच्ची आकृती कशी काढायची ही या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. एकाच्या वेळेस तिन्ही गणित शिकवल्यासारखे शिकवणार आहे, जेणेकरून व्यवस्थित लक्ष देणं तुमच्या लगेच लक्षात येऊ शकेल. मग आता बघा बहुतेक तुमच्या लक्षात आलं असेल की अनालिसिस कधी आहे आणि कधी नाही. आता पुढचा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आता ह्याला अनालिसिस लिहायचं तर नाही, मग आकृती कशी काढायची? रफ फिगर पहिल्यांदा मी काढायला सांगणार आहे सगळ्यांना. पहिल्यांदा फक्त रफ फिगर काढायची आपण या सगळ्याचे. रफ फिगर काढतानाचे महत्वाचे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण फक्त ट्रायंगल पी एस ई काढणार आहोत. एक ट्रायंगल काढायचा आहे पी एस ई,
हा पी एस सी अंदाजे ट्रायंगल काढला आपण. ह्याच्यामध्ये नाव देतानाचे नियम लक्षात घ्या नीट. पी एस सी नाव देताना कोणती कुठेही नावं द्यायची नाही. जे नाव दोन्ही पण होतं यस यस ते इकडं द्यायचं. दोन्ही जे आहे ते इकडं द्यायचं यस. राहिलं आता पी आणि ई. मग इकडं पी दिलं तर इकडं ई द्या, किंवा तुम्ही हिथं पी दिलं तर इकडं ई द्या, चालेल. त्या दोन्ही नावाला काय प्रॉब्लेम नाही. पण इकडच्या बाजूला मात्र नेहमी जे नाव दोन्हीत असतं तेच देणं आवश्यक आहे. आता हा नियम जर कळला असेल तर ह्याच्यापासून तुमच्या लक्षात यायला पाहिजे. बघा आता सुरुवातीला मी असा ट्रायंगल काढतोय. हा जो ट्रायंगल काढतोय हा ट्रायंगल कोणता असणार आहे? एल एम एन ह्याची मापली आहे. मग एल एम एन काढताना इकडच्या बाजूला कोणतं नाव द्यायचं थोडस विचारात घ्या. दोन्हीत असणार नाव एल. मात्र राहिलं यम आणि एन. इकडं यम दिलं तर हिथं यम द्या, किंवा हिथं यम दिलं तर इकडं यम द्या. हे उलट गेलं तरी चालेल. आता ह्या गणिताच्या बाबतीत थोडस विचार केला तर लक्षात येईल. पहिल्यांदा ट्रायंगल आपल्याला कोणता काढावा लागेल? तर एस एच आर काढावा लागेल. पहिल्यांदा इथे मी एस एच आर हा ट्रायंगल काढला. आता हा काढल्यानंतर ह्याला इकडे कोणतं नाव द्यायचं थोडा विचार केला तर लक्षात येईल. इकडे नाव देताना दोन्ही असणार नाव आहे एस. मराठीत एच आणि आर. इकडे एच इकडे आर, किंवा इथं एच आणि इकडे आर दिलं तरी चालेल. मला वाटतं कच्च्या कृती काढतानाचा पहिला टप्पा कृती तुमच्या लक्षात आला असेल सगळ्यांच्या, की या ठिकाणी आपण ज्याची मापं दिलेली आहेत तो ट्रायंगल आधी काढतोय. इथं पी एस सी काढला, इथं एल एम एन काढला आणि तिकडं एस एच आर अगोदर काढला. हा काढल्यानंतर ह्याच्यामध्ये दुसरा ट्रायंगल टी एस व्ही काढायचा आहे. पण त्याच्यामधलं एस नाव ऑलरेडी इथं आलेलं आहे, त्यामुळं राहिलं टी आणि व्ही. एकत्र मिक्स ट्रायंगल असणार आहे कारण नाव एस एकदाच आहे. मग ते काढताना मात्र आपण ह्या रेशोकडं बघायचं आहे. ह्या रेशोकडं बघितल्यानंतर असं लक्ष देत आहे की पी एस साठी पाच आहे आणि टी एस साठी तीन आहे. मग पी एस साठी पाच म्हणजे हा ट्रायंगल मोठा असला पाहिजे आणि टी एस साठी तीन म्हणजे हा ट्रायंगल लहान असला पाहिजे. तीन पेक्षा पाच मोठा आहे तेव्हा हा ट्रायंगल मोठा आहे. आपण काढलेला पी एस सी आहे हा मोठा काढला आहे आणि आता आपल्याला टी एस सी हा लहान काढायचा आहे. म्हणून आपण लहान काढायचं असल्यामुळं ही एस तरी इथं आहे आणि ह्या ट्रायंगल पेक्षा लहान आला पाहिजे. म्हणून ह्या साईडला पॅरलल लाईन आतमध्ये काढायची आहे आणि ही टी एस व्ही ट्रायंगल होते. मग आता करस्पॉन्डन्स, वन टू वन करस्पॉन्डन्स पण जुळला पाहिजे. त्यासाठी काय करायचं? इथं पी नाव आहे तर पी पहिल्यांदा आहे, मग इकडे पहिल्यांदा टी आहे. पी ला संबंधित टी अक्षर आहे म्हणून इथं टी येणार. नंतर इकडे ई आहे, ई ला संबंधित अक्षर व्ही आहे म्हणून इथं व्ही नाव येणार. अशा पद्धतीनं टी एस व्ही पण ट्रायंगल आपण आतमध्ये काढलेला आहे. तर टी एस व्ही लहान वाटतोय आणि पी एस पी एस या मोठा वाटतोय. आता ह्याच्यामध्ये थोडस लक्षात घ्या की एलिमेंट ट्रायंगल आपण काढलेला आहे. राहिला एल क्यू पी. एल क्यू पी मधलं एल नाव आलंय. आता आपण ह्या रेषेचा विचार करूया. एल एम साठी चार आणि एल क्यू साठी सात आहे. सात पेक्षा चार लहान आहे म्हणजे ही पहिलं लहान आहे, म्हणजे एल एम लहान आहे, म्हणजे हे लहान आहे, म्हणजे हा काढलेला ट्रायंगल लहान आहे. एल क्यू सात आहे म्हणजे हा दुसरा ट्रायंगल मोठा आहे, म्हणजे काढलेला ट्रायंगल लहान आहे आणि आता नवीन काढायचा मोठा ट्रायंगल काढावा लागतोय. मग जर आपण आत पॅरल काढला तर दुसरा ट्रायंगल लहान होईल. आपल्याला दुसरा ट्रायंगल मोठा पाहिजे, त्यासाठी आपण बाहेरच्या बाजूला पॅरल लाईन काढायची आणि हे पुढे वाढवून घ्यायचं आणि हे पण पुढे वाढवून घ्यायचं. म्हणजे इथं यम शी संबंधित नाव द्यायचं. आता यम मधला अक्षर आहे, त्याला संबंधित मधला अक्षर क्यू, मग इथं क्यू येणार. एन शी संबंधित नाव द्यायचं, एन शेवटचं अक्षर आहे, ह्याच्या संबंधित शेवटचं अक्षर पी, इकडे पी नाव द्यायचं. अशा पद्धतीनं इथं एल एम एन ट्रायंगल झाला आणि एल क्यू पी असे दोन्ही ट्रायंगल या ठिकाणी काढलेले आहे. आता महत्वाचा मुद्दा काय की पॅरल लाईन काढताना आतमध्ये काढायची का बाहेर काढायची ही या रेशोवर ठरवलेलं असतं. कुठला ट्रायंगल मोठा आणि कुठला लहान ह्याच्यावरून ते लक्ष देतो. आता इथं पी एस पाच होता, टी एस तीन होतं. म्हणजे पी एस हा ट्रायंगल मोठा होता, दुसरा लहान होता. पहिला काढलेला मोठा आणि दुसरा लहान म्हणून आत पॅरल काढला. इथं परिस्थिती अशी आहे की एल एम एन हा ट्रायंगल लहान आहे, अगोदर काढलेला लहान होता. एल क्यू पी मोठा आहे म्हणून आपण बाहेर पॅरल काढतो. आता इथं थोडस विचार करा, बघू लक्ष देते का तुमच्या. एस एच आर, एस एच आर असा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा एस व्ही यू. एस व्ही यू एक काढायचा आहे. एस एच आर आपण काढलाय. एस एच साठी तीन आहे आणि एस व्ही साठी पाच आहे. पाच पेक्षा तीन बारक आहे, पाच पेक्षा तीन लहान आहे म्हणल्यानंतर हा एस एच हा पहिला ट्रायंगल लहान असणार आहे आणि एस व्ही हा मोठा दिसतोय, दुसरा ट्रायंगल मोठा असणार आहे. मग
आपण जो काढलाय तो SHR काढलाय, हा पहिला काढलाय, हा पहिला काढलेला लहान आहे आणि दुसरा मोठा काढायचा आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला पॅरलल लाईन ही बाहेरच काढावी लागेल, आत काढून चालणार नाही, कारण बाहेर काढली तरच ती दुसरा ट्रायंगल मोठा होईल. मग या ठिकाणी आपण बाहेरच्या साईडला पॅरलल लाईन काढली, ही साईड वाढवली आणि ही साईड वाढवली. आता नाव देताना थोडासा विचार करायचा आहे, एच हे त्याशी संबंधित नाव, एच हे मध्ये आहे, SHR मधलं अक्षर एच आहे, मग ह्याला संबंधित एक नाही मधलं अक्षर व्ही, परत आर शेवटचं अक्षर आर आहे, तिकडे सुद्धा शेवटचं अक्षर यू. त्याप्रमाणे आत्ताशी आपण हे दोन ट्रायंगल काढलेले आहेत, परंतु अजूनही आपली ही आकृती पूर्ण झालेली नाही. तर या ठिकाणी बघा, कच्ची आकृती अर्धी आपण काढली म्हणायला हरकत नाही, अजून बाकीची आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. ते कशा पद्धतीने लक्षात घ्या, तर इथं PSE आणि DSE हे जरी त्रिकोण काढलेले असले तरी आपण पाचव्या लेक्चर मध्ये शिकवल्याप्रमाणे अंदाजे 50° कोन तुम्ही काढायचा आहे. यातलं मोठं अंतर 5 आहे म्हणून 5 भाग करायचे, 1, 2, 3, 4, 5. ते प्रत्यक्ष शिकवलं होतं इथं कर्कडे ठेवून असं तप मारायचा, असं तप मारायचा, असं तुम्हाला यापूर्वी शिकवलेलं आहे. इथं एस नाव आहे म्हणून इथं S1, S2, S3, S4, S5. आता ह्याच्यामध्ये पहिल्या ट्रायंगलला 5 म्हणजे मोठा ट्रायंगल जो आहे त्याला 5 होत म्हणून हा ई या 5 ला जोडून घ्यायचा, आणि नंतर 3 होत म्हणून हा व्ही या 3 ला जोडून घ्यायचा. हा जोडून घेतल्यानंतर ह्याच्यावरती माप आल्याची. आता तिथं हे PS 4.4, PS म्हणजे हे अंतर 4.4 सेंटीमीटर, SE 5.1, SE 5.1 सेंटीमीटर, नंतर PE 5.5 सेंटीमीटर. ही सगळी माप आल्यानंतर इथं म्हणायचंय रफ फिगर, आणि आत्ताशी ही रफ फिगर पूर्ण झालेली आहे. ह्या गणिताची नंतर रफ फिगर पूर्ण झालेली आहे. आता ह्या गणिताची रफ फिगर अजून पूर्ण करायची आपल्याला. पहिल्यापासून पूर्वी तुमच्या लक्षात आली असेल की पहिल्यांदा आपण एलिमेंट ट्रायंगल काढला, जे नाव दोन्हीकडे आहे ते इकडे दिलं, उरले नाव इकडे इकडे दिलं, आणि ह्या रेशोवर LM 4 असल्यामुळे हा ट्रायंगल लहान आहे, नेहमी किंवा 7 असेल म्हणजे नवीन मोठा आहे. म्हणून बाहेर पॅरल काढलं, M शी संबंधित Q नाव दिलं, H शी संबंधित P नाव दिलं. हे दिल्यानंतर आता इथं अंदाजे 50° अँगल काढायचा. ह्याच्यामध्ये मात्र मोठा कडा 7 आहे, तेव्हा 7 खुणा करायचे. इथून कर्कटकांना समान अंतरावर खुणा करत जायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. L नाव असल्यामुळे L1, L2, L3, L4, L5, L6, L7, आणि हे पी 7 ला जोडून घ्यायचंय, आणि हे एन मात्र कितीला जोडायचंय, 4 ला जोडायचंय, कारण 4 7 दिलंय त्यांनी, त्यामुळे 4 ला जोडलं, हे 7 ला जोडलं. ह्याच्यामध्ये माप लिहायचे म्हणलं तर LM 3.6 आहे, म्हणजे 3.6 सेंटीमीटर. अँगल L हा अँगल 50° दिलेला आहे, आणि LN 4.2 म्हणजे हे अंतर 4.2 सेंटीमीटर दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे रफ फिगर ह्याची पूर्ण झालेली आहे, त्याला रफ फिगर असं नाव द्यावं लागेल. आता ह्याच्यावरती बघा, इथं पण अंदाजे 50° अँगल काढला. आता इथं 3 5 आहे, मोठा कडा 5 आहे, त्यामुळे 5 भाग करावं लागतील, 1, 2, 3, 4, 5. S1, S2, S3, S4, S5, कारण S नाव असल्यामुळे सगळं S आहे. आता इथं हे मोठ्या ट्रायंगलसाठी 5 आहे, तेव्हा हा यू या 5 ला जोडला. छोटा ट्रायंगल 3 वरती आहे म्हणून इथून हे 3 वर जोडला. आता माप लिहायची, SH 4.5 म्हणजे इथं 4.5 सेंटीमीटर, HR 5.2 म्हणजे हे अंतर 5.2 सेंटीमीटर, SR 5.8 5.8 सेंटीमीटर, आणि इथं रफ फिगर, आणि असं लिहिल्यानंतर मग ही जी रफ फिगर पूर्ण झालेली आहे. म्हणजे इतक्या वेळ झाला आपण जे पाहतोय ते फक्त ह्याच्या रफ फिगर संदर्भातली माहिती पाहिलेली आहे, कारण ह्या गणिताला एक नाव कॉमन असल्यामुळं अनालिसिस द्यायचं नाही, म्हणून हे दोन्ही ट्रायंगल मिक्स एकत्र काढायचे आहेत, कारण प्रत्येकात एक नाव कॉमन आहे. आपण 6व्या आणि 7व्या लेक्चर मध्ये जी गणित पाहिली होती त्याच्यामध्ये असं सेम नाव नव्हतं, पूर्णपणे वेगळे ट्रायंगलची नावं होती, त्यामुळे अशा पद्धतीच्या आकृत्या नव्हत्या. तिथं आपण दोन ट्रायंगल वेगवेगळ्या ठिकाणी काढत होतो आणि सोडवून उत्तर काढत होतो, पण ह्याला मात्र तसं करून
म्हणून चालत नाही, कारण ह्याच्यामध्ये एक नाव प्रत्येकात कॉमन आलेलं आहे. मला वाटतं ही रफ फिगर काढायचं सगळ्यांना लक्षात आलेलं असेल. आता ज्यांना ही रफ फिगर काढताना अडचण येते किंवा काय वाटतंय, त्यांनी हाच व्हिडिओ पुन्हा 2-3 वेळा पहा, रिप्ले करून पहा, तुम्हाला ते नक्की लक्षात येईल की कुठं कोणतं नाव द्यायचं असतं. वाटतं इकडं कोणतं नाव द्यायचं असतं, इतर सगळ्यांचं पाठ झालं असेल. जे नाव दोन्हीकडं आहे ते नाव इकडं द्यायचं असतं, आणि उरलेली दोन नावं कोणीकडं पण द्यावरती खरी चालते काढचं. पण त्याच्या त्याच्या संबंधित आता इथं यम 2 नंबरला म्हणजे मध्ये त्याला इथं क्यू आहे, त्यामुळे यम आणि क्यूच यायला पाहिजे. जर इथं तुम्ही यम आहे यम असताना इकडं तिथं पी घेतलं तर ते चालणार नाही, कारण यम आणि पी ह्याची संगती जुळणार नाही. यम आणि क्यू, यन आणि पी अशी संगती आहे, त्याप्रमाणे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मला वाटतं रफ फिगर सगळ्यांचे कळले असेल. आता मी काय करतोय, ह्या पहिल्या गणिताची फक्त एक पक्की आकृती कशी काढायची, मेन आकृती ती या ठिकाणी दाखवतोय. ह्याची ही रफ फिगर पोचतोय ह्या गणिताची, आणि ह्याची पक्की आकृती मी या ठिकाणी काढून तुम्हाला दाखवतो. तर बघा आता इथं एस ई खाली 5.1 सांगितलंय, तर या ठिकाणी मी एस ई मोजून 5.1 काढायचा प्रयत्न करतो. हे काढलेलं आहे एस ई 5.1, परत इकडचा पी एस 4.4 सांगितलंय, म्हणून मी कर्कटक मध्ये अंतर घेतलेलं आहे 4.4, मोजून घेतलं सध्या 4.4, आणि इथून मी इकडं असा चाप मारलेला आहे 4.4. इथं एस वर टेकवलाय इथं, आणि इथं टेकवून बरोबर 4.4 असा. परत अंतर इकडचं 5.5 आहे इथं सांगितलंय पीई, परत कर्कटक मध्ये अंतर मी 5.5 घेतलेलं आहे, आणि ह्या ई वर इथं कर्कटक टेकवलाय, आणि इथून इकडं चाप मारलेला आहे. मग इथं वरती जिथं छेदलंय इथं नाव येत आहे पी, आणि मग हे पी एस हे जोडून घेतलं, नंतर पीई हे पण जोडून घेतलं, तर हा पी एस ई ट्रायंगल तयार झाला. म्हणजे तसा पहिला ट्रायंगल तयार झाला. आता हे जे आतमध्ये पॅरल काढलेले ते अंदाजे काढून चालत नाही आपल्याला, त्यासाठी आपल्याला खालचे भाग अगोदर करावे लागतात. आता कसं अंदाजे 50 अँगल या ठिकाणी आपण काढणार आहोत, अंदाजे 50° अँगल काढ. आता किती भाग करायला सांगितलेत कच्च्या कृतीमध्ये 5, म्हणून आपण साधारण 1 सेंटीमीटरचे अंदाजे आपण असे 5 भाग करणार आहोत. इथे गृह ठेवलं अंदाजे 1 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे, आणि इथून 1, 2, 3, 4, 5 असे 5 भाग समान केले. केल्यानंतर याला सगळ्यांना नावं दिली मी S1, S2, S3, S4, S5. तर ह्याच्यामध्ये हा जो 5 आहे हा ईला जोडायला सांगितलाय, त्यामुळे हा S5 हा जो पॉइंट आहे हा मी ईला जोडून घेतला. आता इथून जी काढायची आहे 3 वर्ण पॅरल नाही यायला पाहिजे. त्याला कच्च्या कृतीमध्ये पॅरल नाही वाटत ती, पण पक्क्या कृतीमध्ये मात्र आपण पॅरल क्लिअर करणार आहोत. मग ह्याला पॅरल काढायचे आपण 5व्या लेक्चर मध्ये तुम्हाला पाठ शिकवलेला होता, तो कसा बघा पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. इथं कर्कटक ठेवायचं बरोबर ह्याच्यावरती, अंदाजे थोडस अंतर घ्यायचं 1 घरापेक्षा जास्त, आणि इथून असा कंस काढायचा. हा थोडासा मोठा म्हणजे इकडे इकडे गेला जातो, असं उचलायचं. आणि कुठून पॅरल काढायचं आपल्याला 3 वर्ण S3, इथं कर्कटक टाकवायचं इथं, आणि इथून पुन्हा असं कंस काढायचं मोठ. म्हणजे लक्षात असाल आपण 5 वर ठेवून एकदा काढतोय, परत 3 वर ठेवून एकदा काढतोय, परत अंतर बदलायला हरकत नाही. आता आपण ह्या पॉइंटवर टेकवणार आहोत कर्कटक इथल्या, आणि अंतर ह्याच्या एवढं घेणार आहोत, आणि इथं अशी खून करणार. तसं जो चाललं मी इथं टेकवतोय कुठं ह्या चापाच्या पॉइंटवर, आणि इथून इथं चाप मारतोय. हा चाप मारल्यानंतर पुन्हा या ठिकाणी हा S3 आणि हा बरोबर ह्याला असं काढून घेतोय, जेणेकरून ही रेषा ह्या पॅरल यायला पाहिजे. आणि हे काढल्यानंतर इथं जिथं छेदतंय ह्या पॉइंट ठिकाणी नाव देणार आहे V,
नाव दिल्यानंतर आता बघा पुन्हा आपल्याला हिथून ह्याला पॅरल पाहिजे, म्हणजे इथून पुन्हा पॅरल काढायचे. आता ही जी कृती ती आपण पाचव्या लेक्चरमध्ये शिकवली होती, त्यामुळे होते की सगळ्यांना कळले असेलच. आता इथं जशी कृती केली तशी इथं सुद्धा कृती करायची आहे ही पॅरल काढायसाठी. मग ते कशा पद्धतीनं बघा, तर ह्या ई वर्करकडे ठेवायचं आहे आणि व्ही पेक्षा थोडस कमी अंतर घ्यायचं. म्हणून लक्षात येईल ई वर टेकवणार आहोत आपण बरोबर इथं आणि व्ही पेक्षा थोडस कमी अंतर घेणार आहे आणि इथून असा कोर्स काढणार आहोत. असंच उचलायचंय आणि आता मात्र ह्या फी वर टेकवायचंय बरं का, इथं इथं ठेवून पुन्हा असं चाप काढायचा आहे. प्रत्येक लक्षात आला असा सगळ्यांच्या, असं चाप काढला फी वर मी काढलेला आहे. आता हा काढल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करावं लागतंय बघा, इथं कर ठेवायचं ह्या पॉइंटवर, फी वर नाही इथल्या पॉइंटवर चापायचं आणि ह्याच्या एवढा अंतर निश्चित घ्यायचं आहे, असं क्लिअर करायचंय. तसंच उचलायचंय आणि इथं ठेवायचंय आणि इथून पुन्हा इकडे चाप करायचंय आणि ही जी चाप मिळालेला आहे ह्या छेदन बिंदू वरून ह्या व्ही मधून त्याला बरोबर अशी पॅरलल लाईन काढून घ्यायची आहे. बरोबर याला पॅरल येते आणि आल्यानंतर इथं नाव घ्यायचंय टी आणि ह्याच्यामध्ये माप लिहायची पुन्हा इथं 5.1 सेंटीमीटर, इथं 5.5 सेंटीमीटर, इथं 4.4 सेंटीमीटर आणि ही आकृती पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण इथं खाली म्हणणार आहोत दर्पण ट्रायंगल PSE अँड ट्रायंगल PSV आर रिक्वायर्ड ट्रायंगल्स. अशा पद्धतीनं ही आकृती पूर्ण झालेली आहे. आता शी पहिलं गणित पूर्ण झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडून बघा, आता बघा हे पूर्ण झाल्यानंतर आता आपण तिसऱ्या गणिताच्या कृती कशी काढायची ते पाहणार आहोत. तिसऱ्या गणिताच्या कृती आपण कशी काढायची आहे ते लगेच या ठिकाणी पाहूया. उदाहरणाची आकृती काढण्या संदर्भात पाहणार आहे, नंतर तुम्ही दुसऱ्या उदाहरणाची आकृती घरी काढू शकता. हे पहिल्या उदाहरणाची रफ फिगर आहे आणि ही पक्की आकृती आहे. आता मात्र आपण या तिसऱ्या उदाहरणाची रफ फिगर तर इथं काढलेलीच आहे, ह्याचा आधार घेऊन पक्की आकृती या ठिकाणी काढायचा प्रयत्न करणार आहोत. तर कशा पद्धतीनं बघा, या ठिकाणी पहिल्यांदा SHR ट्रायंगल काढावं लागेल. चकृती दाखवली SH 4.5, मग या ठिकाणी SHV 4.5 काढतोय. 5.8 काढू लागली SR आपल्याला 5.8. त्याला नाव द्यायचं आहे S आणि R. 5.8 कट परंतु कटक मध्ये अंतर घ्यायचं आहे 4.5 आणि 4.5 अंतर घेऊन इथून 5.2 आणि इथून इकडे जाप मारायचं आहे. मग या ठिकाणी जे येईल या ठिकाणी नाव झालं PH, पट्टीच्या सहाय्याने हे जोडून घ्यायचं आहे. हा SHR ट्रायंगल पूर्ण झाला. आता खालचं 5.8 काढले, हे 4.5 काढले, हे 5.2 काढले. आता या ठिकाणी हा झाल्यानंतर खाली आपल्याला अँगल अंदाजे 50° अँगल काढावा लागेल. आता हा काढल्यानंतर इथं
पाच भाग करायला सांगितले आहे. आपण समान पद्धतीचे पाच भाग करणार आहोत. सोडवा आणि मला पाठवा. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.